रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेत आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घनकचरा आणि वसुलीच्या मोहिमेचा आढावा घेण्यात आला. जुन्या 500 आणि 1000 नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांची गर्दी कायम आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाच्या वतीनं महापालिका हद्दीतील मालमत्ता करासह इतर कर भरणा करण्यासाठी जुन्या 500 आणि 1000 नोटा येत्या 24 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. चलनातून बाद नोटांद्वारे थकीत कर भरणा करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिल्यानं महापालिकेच्या तिजोरीत 10 कोटींहून अधिक रकमेची भर पडली आहे. आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कर वसुलीवर भर देण्याच्या उद्देशानं रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मनपा उपायुक्त अयुब खान यांच्यासह शहरातील 6 प्रभाग कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कर वसुली तसेच घनकचऱ्याबाबतचा आढावा घेण्यात आला. करवसुलीची मोहीम गतिमान करण्याच्या उद्देशानं नियोजन करण्याबाबत विस्तृत चर्चाही यावेळी करण्यात आली.